नमस्कार नमस्कार मी तुम्हाला अमेरिकेमध्ये पूर्णतः घर होतं ते दाखवण्याचा थोडाफार प्रयत्न करतो आहे आता माझ्या नॉ म नॉलेजप्रमाणे ही एक घर बनवणारे किंवा एक बिल्डरची कंपनी असावी ते एखाद्या ठिकाणी असा प्लॉट घेतात हा असा ओपन प्लॉट असतो पहा असा ओपन प्लॉट असतो असा ओपन प्लॉट झाला की त्याच्यापुढेची स्टेप पाहूयात आपण तो ओपन प्लॉट घेतल्यानंतर मग त्याच्यावर बांधकाम सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा काय करावं लागत असेल तर त्या बिल्डरला ह्या असा बेसमेंट बेसमेंट तयार करावं लागतं म्हणजे जे भुयार असतं म्हणा किंवा भुयारासारखं भुया हे बेसमेंट असतं <coughs> हे केवळ सिमेंटचं आहे सिमेंट, सिमेंट कॉन्क्रीट हे फक्त केवळ सिमेंट कॉन्क्रीटचं आहे ह्याच्यामध्ये कुठेही लाकडाचा अद अद्यापपर्यंत वापर झालेला नाही आहे आणि आता ह्याच्या पुढचं मग पुढची स्टेप दाखवूया आपण एकदा का प्लॉट घेऊन झालं प्लॉटिंग करून झालं बा प्लॉट आखणूक झालं त्यानंतर मग बंक बंकर बंकर बांधणं झालं किंवा बेसमेंट बांधणं झालं बेसमेंट बांधलं झाल्यानंतर मग ह्याच्यावर लाकडाचं काम सुरू होतं पा हे असं लाकडाचं काम सुरू झाल्यानंतर ह्याच्यावर जे प्रत प्रत्येक गोष्ट होणार आहे ती लाकडी होणार आहे आय एक्सेप्ट हे काही गर्डर्स वगैरे लोखंडाचे असतील आधारासाठी दिलेले असतील तेवढेच आणि त्या ते मग त्याच्यानंतर मग पुढे लोखंडाचा किंवा इतर कुठल्याही वापर होणार नाही ह्या अशी लाकडं आणून ठेवलेली जातील आणि ही पूर्ण लाकडांनी बनल, हे घर बनलं बनलं जाईल आणि जेव्हा हे घर बनतं आहे तर मग विश्वास ठेवा ह्या घराची लाईफ दोनशे वर्ष असते मी परत म्हणतो आहे ह्या घराची लाईफ दोनशे वर्षं असती आपण जसं पाहिलं बंकर झाल्यानंतर बा त्यानंतर लाकडाचं बांधकाम सुरू झालं लाकडाचं काम सुरू झालं की साईड बाय लाकडाची का अशा प्रकारचं काम सुरू होतं मग त्याच्यामध्ये खाली ड्रेनेज सिस्टम असेल गॅस सिस्टीम असेल इलेक्ट्रिक सिस्टीम असेल ही सर्व खाली तळाला पूर्ण झाल्यानंतर मग असं हळूहळू बांधकाम सुरू होतं असं स्टेज सुरू झालं ह्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्ही कुठेही मी आत्ता आतमध्ये जाऊ शकत नाही जास्त कारण मी फार लांब झाले आलेलं ला। आणि माझे बरेचसे व्हिडिओ मी इंटरनल पा बांधकामाचे टाकलेले आहेत बरेचसे म्हणजे दोन तीन व्हिडिओ तरी टाकलेले आहेत तर असं बांधकाम सुरू होतं लाकडाचंच बांधकाम आहे पा सर्व जेव्हा हे कडेच्या बा भिंती कडेच्या भिंती झाल्यानंतर मग असं छत उभारलं जातं हे छतसुद्धा लाकडीचं आहे ह्याच्यामध्ये मी परत परत सांगतोय लाकडाशिवाय कुठलाही उल्लेख नाही आहे व वा, वापर केलेला नाही आहे फक्त लाकड लाकूड आणि लाकूडच आता ह्याचं मी लांबून सुद्धा दाखवतो थोडं तुम्हाला हे प भिंती कडेच्या भिंती झाल्या बांधकाम झालं त्यानंतर छताचं काम झालं चा आणि हे छताचं सुद्धा लाकडाचं काम झाल्यानंतर इ या स्टेजला येतं तर मागच्या स्टेजपासून मग परत हे छतावर काळं दिसत असेल बा त्या अंतरलं जातं त्या अंतरण्याचा पर्पज एवढाच आहे की इकडे बर चार महिने चार पाच महिने बर्फ पडत असतो त्यामुळे इथे कुठलेही घरं अशी लाकडाची शाशिवाय कॉन्क्रीटचे नसतात आणि त्याला आपल्या घर आपल्या आपल्याकडच्या घरांसारखं चा कवलारू का घरं असे उतर निमुळते असतात याचं कारण हे जो बर्फ पडलेला असतो तो नितळून जावा एवढ्याकरताच असेल मग हळूहळू ज चा, ही बांधकाम पूर्ण झाल्यानंतर कामगारांना याच्या त्यासाठी टॉयलेटची सोयी करावं लागते ती केली असेल आणि बाकी मग हे ह्या फिनिश फिनिशिंग तयार होण्याकडे तयार होण्याच्या मार्गावर असलेलं घर आहे पण याचं एल एलिवेशन हे प्रत्येक घराचं वेगळं वेगळं जसं असतं तसं ही ही कामं अजून झालेली नाही आहेत आता ही कामं पुढच्या स्टेपमध्ये होतात म्हणजे आपण जसं माग मागच्या मा भागामध्ये पाहिलं आहे <coughs> की मग हे सुखसोईंचं किंवा पुढचे स्टेप असं लॉन लावणे किंवा फिनिशिंग करणे त्यानंतर एलिव्हेशन देणं ह्या स्टेजपर्यंत हे येतं आता हे ये झाडं पा त्यावच खरं बांधकाम चालू असतानाच लावलेले असावीत त्याच्या आकारमानावरनं आपल्याला जाणवते पहा अशी होत आलेली आहे लाकडा लाकडाची उभारणी आणि लाकडाच्या ह्या भिंती आहेत हे जे दिसते ना आपल्याला ह्या ह्या भिंती आहेत लाकडाच्या हे रेडीमेड मोस्टली मला तर वाटतं रे सर्व म्हणजे रेडीमेडच असं उभारत जातात मग हिरवळीची पूर्ण वाढ झाल्यानंतर अशा प्रकारचं बऱ्यापैकी घर आता हे अजून पजेशन दिलेलं नाही आहे पण ह्या घराचं बऱ्यापैकी काम झालेलं आहे म्हणजे पजेशन स्टेजमध्ये आणि ही घरं पूर्णपणे पज रेडी झालेले आहेत काही ठिकाणी इथे राहायलासुद्धा आलेले आहेत लोक अशा प्रकारचं फक्त तुम्हाला वेगळं एक जाणवत असेल की ह्याच्या एलिव्हेशनमध्ये कोणतंही घर नाही हे एकसारखं नसतं तर प्रत्येक घराला ना एलिव्हेशनमध्ये काही ना काहीतरी फरक जाणार दिसतो मला मी इतकं फिरतो आहे पण मला कुठलंही घर ए सारखं बी <coughs> किंवा मिरर कॉपी असं कुठलेली लिटरली कुठलंही दिसलेलं ना दिस <coughs> नाही इत प्रत्येक घरामध्ये काही ना काहीतरी थोडाफार हा असा फरक जाणवलेलाच अस दिसतो आहे प आता हे कॉर्नरचं घर आहे ह्याच्यामध्ये सुद्धा बरं काचा पण लावून झालेल्या आहेत लाकडाचं काम तर झालेलंच आहे ऑलमोस्ट नाही म्हणणार ना मी सेवंटी एटी पर्सेंट काम झालेलं आहे ह्याच्यामधलं किंवा सिक्स फिफ्टी सिक्स्टी मुली आहेत फार फार तर पण हे पूर्णपणे काम का गा घर झालेलं आहे आणि मी जसं सारखं म्हणतो आहे की लाकडाचं लाकडाशिवाय काहीही वापरलेलं नाही आहे गड्यांनो तुम, तुम हे सर्व दाखवल्यानंतर तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल नक्कीच प्रश्न आला असेल निर्माण हे आपण पाहिलं खरं पण ह्याच्या घराची किंमत किती आहे तर ही किंमत ही प्रत्येक घराची प्रत्येक एरियावर डिपेंड असते कोणत्या भागामध्ये तुमचं घर आहे त्याच्यावर डिपेंड असते मोस्टली आता ह्या ह्या एरिया आत्ता आपण जे पाहतो आहे किंवा ज ज्या भागातमधनं आपण हे घर दाखवत आहे ह्याची किंमत आहे ऐका नक्की ऐका सात लाख डॉलर्स सात लाख डॉलरला हे घर ह्या भागामध्ये विकलं जातं आहे आता कन्वर्जन करायचं तर कसं करायचं तर मला माहिती नाही आहे पण मी कन्वर्जन असं करतो की आ, जो काय असेल ते जे काय डॉलर असतील त्याला ऐंशीने गु गु की जितके येतील तितके रुपये म्हणजे माझं चुकत पण असेल कदाचित किंवा बरोबर पण असेल सातेआठे छप्पन्न जरी म्हणलं तर पाच कोटी साठ लाखाला ते या भागामध्ये घर मिळत असावं ज्या आपण त्या पाहिलेलं आता ॲम्युनिटीच्या बाबतीत ते तो खोलवर विषय आहे ॲम्युनिटीच्या बाबतीत त्या आपण आपल्या टर्म्स अँड कंडिशन जशा असतील त्याप्रमाणे आपल्याला तो बिल्डर देत असावा आणि त्या टर्म्स अँड कंडिशन प्रत्येक बाबतीत वेगवेगळे वेग असाव्यात कदाचित चला तर जाऊयात आता निदान थोडीफार तुम्हाला मी आयडिया देऊ शकलो चॅनल लाईक करा चॅनल शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा मला चॅनल सबस्क्राईबची फार गरज आहे उघड्यांनो हो नक्की मी तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ देऊ शकेन नक्की अजूनही अजूनही दोन महिने माझ्याकडे आहेत ह्या दोन महिन्यामध्ये भरपूर व्हिडिओ होऊ शकतील थँक्यू गॉड ब्लेस यू थँक्यू गॉड ब्लेस यू नक्की चॅनल शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा बाय